नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अंतर्गत अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे जे विद्यार्थी निवड झालेली आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे विषय काय आहे तर पहा पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणी अर्थात वैद्यकीय तपासणीबाबत या ठिकाणी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत पाहुयात या व्हिडिओमध्ये सविस्तर नेमके तुमचे मेडिकल कशा पद्धतीनं केलं जाणार आहे आणि पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणीसाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे सो व्हिडिओ स्किप पर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सीई ए .E या पदासाठी ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे अशा उमेदवारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती दिनांक एक बारा दोन हजार तेवीस रोजी त्यांची निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती ठीक आहे आणि त्या निवड यादीनुसार जे विद्यार्थी कर्मचारी निवड समितीचे शिफारस केलेल्या यादीमध्ये आपला निवड यादी समावेश करण्यात आलेला आहे त्यानुसार उपयुक्तचा संदर्भ घेऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांची किंवा उमेदवारांची पूर्व चारित्र्य वर्तणूक पडताळणी तसेच पडताळणी शारीरिक त चाचणी अर्थात मेडिकल तपासणी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असल्या कारणामुळे विद्यार्थी मित्रांनो एकवीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला ठीक सकाळी दहा वाजता सामान्य प्रशासन विभाग चौथा मजला मुख्य प्रशासकीय इमारत पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उपस्थित राहावं लागणार आहे जे विद्यार्थी असिस्टंट सिव्हिल इंजिनियर या पदासाठी सी ई .E ए या पदासाठी ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे ते कॅन्डिडेट काय करायचं आहे एकवीस सहा दोन हजार चोवीस एकवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ठीक दहा वाजता सामान्य प्रशासन विभाग चौथा मजला मुख्य प्रशासकीय इमारत पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उपस्थित राहायचं आहे कशासाठी तर तुमची चारित्र्य वर्तणूक पडताळणी तसंच तुमचं वैद्यकीय तपासणी या ठिकाणी मेडिकल केलं जाणार आहे ठीक आहे त्या संदर्भात या ठिकाणी अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सदरच्या पत्रासोबत पूर्वचारित्र्य वर्तणूक कामी आवश्यक असणारा साक्षांकन नमुना फॉर्म तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तो फॉर्म तुम्हाला फिलअप करून ओळखपत्राद्वारे या ठिकाणी अनुक्रमांक एक ते सहामधील जी माहिती आहे त्या अधिकाऱ्याशी स्वाक्षरी घेऊन सामान्य प्रशासन विभागाच्या सदरचं फॉर्म बिनचूक भरून दोन मूळ प्रतीमध्ये सादर तुम्हाला करायचं आहे दोन प्रतीमध्ये तुम्हाला त्या डॉक्युमेंटचे जे प्रूफ आहे ते सोबत घेऊन जायचं आहे आणि जे दिनांक या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्या दिनांकास म्हणजे कोणती डेट आहे तर पहा या ठिकाणी एकवीस जून रोजी तुम्हाला ते डॉक्युमेंट सादर करायचे आहेत ठीक आहे सो so, हा डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला देण्यात आले हे कॅन्डिडेटची लिस्ट आहे या ठिकाणी पाहू शकता जवळपास सव्वीस कॅन्डिडेट या ठिकाणी आहे ज्यांचं की सीई ए या पदासाठी निवड झालेली आहे असे सव्वीद सव्वीस उमेदवार त्यांना अशा प्रकारचा साक्षांकन नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो नमुना तुम्हाला फिलअप करायचा आहे ओके हा फिलअप केल्यानंतर तुमचं नाव वगैरे सध्याचा ॲड्रेस पत्ता कं घरचा संपूर्ण पत्ता तसंच मागील पाच वर्षा एक व वर्षावेळी एक वर्षाहून अधिक कार्यकाळ ज्या ठिकाणी तुम्ही अधिवास केला आहात किंवा त्याबद्दलचा या या ठिकाणी प्रूफ द्यायचा आहे नंतर तुमचे नाव वडिलांचे नाव व्यवसाय ओके सो ही डिटेल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड करतो त्या लिंकवरती क्लिक करून ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि हा फॉर्म तुम्ही फिलअप करून घ्यायचा आहे ठीक आहे नेक्स्ट आहे ओके सो हो कार्यालयीन कामाचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे परंतु तुम्हाला जिथपर्यंत तुमच्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे ती अचूक माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे दोन प्रतिमते सोबत घेऊन जायचं आहे ओके ज्यावेळेस तुम्ही पंचवीस तारखेला जाल सॉरी एकवीस तारखेला ज्यावेळेस तुमचं डी व्ही व्हेरिफिकेशन होईल चारित्र्य वर्त वर्तणूक प्रमाणपत्रसोबत तुम्हाला हजर राहायचं आहे ओके आणि तुमची वैद्यकीय चाचणी देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे सो ही अपडेट आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचं सीई ए या पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी एकवीस जून रोजी तुम्हाला हजर राहायचं आहे सो विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट आलेली होती जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ज्या भरती संदर्भातच्या अपडेट आहेत ते वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद